एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे तर दुसरीकडे एसटी महामंडळ प्रशासनाने संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा कामगार न्यायालयामध्ये दावे दाखल करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत। तिथे कामगार न्यायालयाने संप अवैध ठरवल्यास कामगारांना आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो। काम नाही तर वेतन नाही या नियमानुसार कर्मचाऱ्यांचं एका दिवसाला 8 दिवसांचं वेतन कपात होऊ शकतं। या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहे। निलेश, एसटी महामंडळ आता कर्मचाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे। स्पर्धा जवळपास 16 दिवस झालं हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे जी वाहतूक व्यवस्था आहे ही पूर्णपणे आता मुरखळी झाल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळेच कुठेतरी आता एक आक्रमक पवित्रा एसटी महामंडळानं देखील घेतलेला आहे। मागच्या 4 दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर 950 कर्मचाऱ्यांवर आता जवळपास कारवाई केली, 918 कर्मचारी आहेत आणि आता एसटी महामंडळानं हीच कारवाई अधिक तीव्र करायचं स्वरूप आता घेतल्याचं पाहायला मिळत आहे। एसटी महामंडळाकडून सध्या सर्व जे आगार आहेत त्यांना एक परिपत्रक पाठवण्यात आलं आहे, त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की संपकरी कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे जिल्हा स्तरावरचे कामगार न्यायालय आहेत त्या ठिकाणी दावे दाखल करा आणि जर त्या न्यायालयानं हे जर संप अवैध ठरले तर त्यानंतर मात्र या सर्व कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंड होण्याची देखील शक्यता आहे। आपण या दंडाची जर दंडाचं स्वरूप पाहिलं तर साधारणपणे काम नाही तर वेतन नाही या नियमानुसार कर्मचाऱ्यांचं एका दिवसाला 8 दिवसांचं जे वेतन आहे हे कापलं जाऊ शकतो, त्यामुळे इथून पुढे जितके दिवस संप वाढत जाईल तितक्या दिवसांचं 8 दिवसाच्या हिशोबाने जर आपण हिशोब केला तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे जे पगार आहेत हे कापले जाण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। तसेच जी कारवाईची टांगती तलवार आहे ती देखील आज देखील मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। बरोबर, कारवाईची टांगती तलवार कायम आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी, वेळोवेळी अपडेट तुझ्याकडनं घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।